ಹಾಯ್ ಹಲೋ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ನಾವು ತುಮಕೂರಿನ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚಿತ್ರಮಂದಿರದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಮಿಸ್ಟರ್ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಅಮೀರ್ ಖಾನ್ ನಟನೆಯ ಬಹು ನಿರೀಕ್ಷೆಯ ಸಿನಿಮಾ ಲಾಲ್ ಸಿಂಗ್ ಚಡ್ಡಾ ಸಿನಿಮಾವು ಇವತ್ತು ರಿಲೀಸ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಪ್ರೇಕ್ಷಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಬರೋಣ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಚಾನಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಆದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ. ಪಕ್ಕದಲ್ಲಿರೋ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ಕೊಳ್ಳಿ. ಸೊ ಲೆಟ್ಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್. ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ ತೊ ಬಹುತ್ ಹೈ ಹೇ. पहले के जैसा आमिर खान के सब के फिल्म एक नंबर रहती फिल्म, ये बार भी देखने आई. थ्री इडियट्स और भी बहुत सारे मूवीज़ हैं आमिर खान के. एक सोशल मैसेज भी रहता पी के ऐसा चाहिए. ये मूवी भी बहुत एक्सपेक्टेशन थी ये मूवी के ऊपर. उसमें फैंसाहों को आई देखने, देखेंगे इसमें क्या रिव्यू मिलता है. मैं रिव्यू सब देखा, फिल्म अच्छे अच्छे उनके, इंशाल्लाह ये भी इनकी फिल्म अच्छी जाचे, बहुत अच्छे रहते हैं इनके फिल्म. नेगेटिविटी बाहर हो रही है, नेगेटिविटी हुई तो हुई, इनके फिल्म अभी ऊपर जाना, अभी अच्छी चीज है फिल्म. दूसरा सभी छोड़ को देखे तो फिल्म के जैसा देखना, वो कलाकार क्या तो बंद है, खाली उसका क्या कला पर्दे के ऊपर क्या करता कला दिखाता होता. फिल्म अच्छी रचे इंशाल्लाह, फिल्म अच्छी है. बाहर का सब देखा मैं भी, फिर भी फिल्म देखने आई. अब बाहर दस देने दस दस रकम का बोलती, कहते जने फिल्म देखने नहीं आते, यूट्यूबर ये वो सब रहती हैं, उन्होंने छोड़ पाती वो नहीं करना, फिल्म आना देखना, देखे बाद इस फिल्म का मज़ा रहता. सो उससे फिल्म देखने ही हमें, फिल्म इंशाल्लाह अच्छी 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 ट्रेलर सब देखी, अच्छी अच्छी फिल्म देखी. आमिर खान के ह्यूज फैंस हमें तो फिल्म बॉयकॉट 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 ट्रेंड करने से कुछ भी नहीं होता. सिर्फ क्या कहो तो एक कलाकार को कलाकार की तरह इज्जत देना. फिल्म देखो, फिल्म तुमना पसंद आई उसे अप्रिशिएट करो, पसंद नहीं आई मत करो. लेकिन एक मेहनत कर को रहती, एक फिल्म बना को रहती, हमारा इंडिया का नाम इतना रोशन करेंगे. तो भी तीन खान्स, अक्षय कुमार, जो इनकी रक्षाबंधन भी आको है, अक्षय कुमार और आमिर खान, ऐसे बहुत बॉलीवुड के एक्टर्स हैं जो हमारा नाम बहुत ऊंचा कर को ही. और जो फिल्म तोड़को नहीं अब तक इनके जितने फिल्म को ही इनके फिल्म के रिकॉर्ड में कौन भी तोड़े नहीं, इंशाल्लाह तोड़ते भी नहीं. अच्छे फिल्म बनाते, देखे जा फिल्म एकदम अच्छे. दंगल का रिकॉर्ड भी नहीं तोड़े, सीक्रेट सुपरस्टार का भी नहीं तोड़े, पीके का भी अब तक कौन भी नहीं तोड़े. रिकॉर्ड सिर्फ आमिर खान ही तोड़ सकते, और कौन भी उनका रिकॉर्ड ब्रेक करना होता नहीं. ये बात जरूर से बोल दो, आमिर खान के रिकॉर्ड कौन भी ब्रेक नहीं. फिल्म को फिल्म के वे में लेना, टेम्पर फिल्म अच्छी चलती है. सो अब सौ जने यूट्यूब में क्या बोलते हैं, ये फिल्म ऐसी है वैसी है, सौ जने के पैसे लग को रहते हैं इसके अंदर, सौ जने का ये होकर था. अब उन्होंने बोलने से सौ जने की एक्सपेक्टेशन टूट जाते, लेकिन फिल्म को आग देखे तो मालूम होता सही फिल्म क्या है. को ये फिल्म अच्छी है, इसके ट्रेलर देखा, इसके गाने देखा, तो एकदम सुपर है, अच्छे ही ज़्यादा क्या होना वाला, फिल्म को ऊपर ले लेंगे बस. इतना अच्छी से अच्छी फिल्म, शुक्रिया. ಇಲ್ಲ ಸರ್, ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಏನು ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ತಪ್ಪೇನೂ ನಡೆದಿಲ್ಲ ಪಿಕ್ಚರಲ್ಲಿ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಒಳ್ಳೆ ಸ್ಟೋರಿ ಇದೆ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಸೂಪರ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನೋಡ್ಬೋದು. ಏನಕ್ಕೆ ಬೈಕಾಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್, ಏನಕ್ಕೆ ಬೈಕಾಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಏನಕ್ಕೆ ಬೈಕಾಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಫಿಲಮ್, ಏನಿಲ್ಲ, ನೋಡ್ಬೋದು, ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಅಮೀರ್ ಖಾನ್ ಆ್ಯಕ್ಟಿಂಗ್ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಸಖತ್ತಾಗಿದೆ, ಹೇಳೋದೇನಿಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಚೆನ್ನಾಗೈತೆ ಮೂವಿ, ಸಖತ್ತಾಗೈತೆ, ಸೂಪರ್ ಹಿಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೂವಿ, ಚೆನ್ನಾಗೈತೆ, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನೋಡ್ಬೋದು ಆರಾಮ, ಸೂಪರ್, ವೆರಿ ನೈಸ್ ಮೂವಿ. ಬೈಕಾಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಿನಿಮಾ, ಏನು ಸ್ಟೋರಿ ವೆರಿ ನೈಸ್ ಇದೆ, ನೋಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅರ್ಥನೇ ಇಲ್ಲ.